हॅलो एव्हरीवन, सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात सगळ्यात जास्त पसारा कसला होत असेल तर कपड्यांचा, कारण की खूप सगळे कपडे असतात रोज धुवायला, तर रोज ते कपडे धुतलेले घड्या करून जागेवर ठेवणं म्हणजे एक खूप मोठं काम वाटतं. आणि प्रशांतजी तर असे आहेत ना, त्यांचे कपडे सगळे असे छान प्रेस करून ठेवलेले असतात आणि एक ड्रॉवरमध्ये पण त्यांचे इनर गारमेंट आणि खाली जो मोठा कप्पा येते धुतलेले कपडे मग ते प्रेसला देते मी. असं मी सिस्टमॅटिक ठेवते, पण तो रोज जेव्हाही रेडी होता सगळे कपडे ते उलटपुलट करून देता. आणि अनेकदा सांगूनही ती त्यांना आता सवयच पडली, जेणेकरून बऱ्याचदा मी त्यांना म्हणते की तुम्हाला मला त्रास द्यायला आवडतं म्हणून तुम्ही मुद्दाम करता, पण तसं नाही आहे, ते यूज टू होऊन गेले त्या गोष्टींसाठी, ते तसेच करता. इव्हन एकटे असतानाही ते सगळे कपडे उलटे पालटे करून देतात. मी तरी रोजच्या रोज जेव्हा धुणं वाळलेलं घड्या घालून ठेवते ना, तेव्हा सगळं नीट करून ठेवत असते. इझिली त्यांना सगळ्या वस्तू वरच्यावर मिळतील, हँगरची पाशी त्या कप्प्यामध्येच वरती घड्या घालून ठेवते. आणि त्यांचे डिओड्रंट स्प्रे वगैरे ते पण त्यांनी तिथेच ठेवलेले असतात, तर इथे मी कपड्यांच्या घड्या घालून ठेवत आहेत. आज काय मी गुलाबी कलरची कुर्ती वेअर केली आहे. इथून मागे जेव्हाही नवरात्र असायच्या, सगळ्या नवरात्रीमध्ये मी ते कलर फॉलो करून छान अशा साड्या घालून रेडी व्हायची आणि डांडिया देखील खेळायची. मला स्वतःला डांडिया गरबा खेळायला खूप आवडतं, पण सध्या तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, किती नाही म्हटलं तरी शेवटी नाही डोक्यातून काही गोष्टी जात, नाही आठवायचं म्हटलं तरी पण त्या गोष्टीचा विसरच पडत नाही की माझा भाऊ ह्या दुनियामध्ये नाही आहे, तो आम्हाला सोडून गेला. आज देखील मी वडिलांशी जेव्हा गप्पा मारत होते तेव्हा हेच म्हटलं, वडिलांनाही मी हेच सांगितलं. वडील माझे रडत होते खूप मोठमोठ्याने, त्यांचा पोटाचा पोट गोळा गेला आहे. पण जेव्हा ते रडतात त्यावेळेस मग मला त्यांना समजून सांगायला लागतं की डोक्याच्या एका कोपऱ्यामध्ये सतत त्याच्या आठवणी आठवत असतात. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं, खूप रोज बोलणं व्हायचं असं नाही, तरी सुद्धा पण आता असं होतं की एक क्षणासाठीही तो माझ्या डोक्यातून जात नाही. आणि हो, रोज मी फोन करतेच जसं तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे, वहिनीशी बोलते, आईशी बोलते, वडिलांशी एवढं नाही बोलणं होत माझं, कारण की मग ते रडायला लागताना मग अशा वेळेस आपणही त्यांना काय सांगावं समजत नाही. आणि हे माझं कपाट आहे, माझं कपाटही बरंच म्हणजे एवढं सिस्टमॅटिक राहिलेलं नाही आहे, पण माझी इच्छा नाही होत, मी जस्ट फक्त ते वेगवेगळं ठेवत असते, पॅन्ट टॉप टी शर्ट वगैरे असं ठेवत असते. साईडचं राईट साईडचं जे कपाट आहे तिथे माझ्या साड्या वगैरे ठेवलेल्या आहे, साड्या ब्लाऊज पेटीकोट. आणि म्हणजे एकेकाळी तुम्ही जर पूर्वीपासून माझे व्हिडिओ बघत आले असाल, पूर्वी माझ्याकडे दोनच कपाट होते बघा ठाण्याच्या घरामध्ये, रेड आणि व्हाईट कलरचं त्यांना काय म्हणतात प्लायवूड लावलेलं, पण ते कपाटाची रुंदी खूप होती ना, तर एका कपाटात करीना आणि प्रतीकचे कपडे येऊन जायचे आणि एका कपाटामध्ये प्रशांतजींचे माझे येऊन जायचे. पण इथे ह्या दोन्ही कपाटांमध्ये माझ्या एकटीचे कपडे राईट साईडच्या कपाटामध्ये आहे, साड्या ब्लाऊज पेटीकोट वगैरे, आणि लेफ्ट साईडच्या कपाटामध्ये सगळे माझे वेस्टर्न कपडे. राईट साईडच्या कपाटात साड्यांबरोबर सूट वगैरे ते सगळं मी तिथेच ठेवलेले. आणि आत्ता जेव्हा सिन्नरला जाऊन आली तेव्हा मी हे सूट वगैरे नेले होते, जे की देवाच्या रूममध्ये त्या बेडवर टाकलेले होते कधीचे, दोन तीन दिवसापासून. तर म्हटलं चला आता ते ठेवून देऊ आणि घड्या करून ते मी इथं ठेवते. सेपरेट सेपरेट ठेवतं सगळे, लेगिन पॅन्ट ओढण्या, म्हणजे कधी अचानक समजा आपल्याला जसं की केव्हाही काही ठरतं मग तेव्हा शोधाशोध खूप अशी करावी लागत नाही, म्हणून ठेवतानीच मी असं ठेवलं आहे की सेपरेट सेपरेट. कारण कसं, एक कुर्ती आपण अनेक लेगिनबरोबर पॅन्टबरोबर प्लाझोबरोबर वेअर करतो, म्हणून मग ते सेपरेट ठेवलं की आपल्याला इझिली डिसाईड करता येतं. जसं की आता मी पिंक कुर्ती घातलेली आहे, व्हाईट प्लाझोबरोबर घातलेली आहे आणि सेपरेट सेपरेटच घेतलेलं आहे, हे काय असा पूर्ण सूट नाही घेतलेला. आता इथे मी प्रतीकच्या बेडला बेडशीट लावते, तर ही गादी आम्हाला बिलकुल आवडत नाही, पण प्रशांतजींनी काहीही डिस्कशन न करता चर्चा न करता ही गादी ऑर्डर दिली, मी नसतानी ऑर्डर दिली आणि बनवून घेतली, जी की काहीतरी 5-1 हजारची आहे. नंतर मी त्यांना दाखवलं की ॲमेझॉनवर 5 हजारामध्ये बॉक्सचं
गाद्यासुद्धा मिळतात बुवा. आणि मग तेव्हा आम्ही ज्याच्याकडून ही गादी घेतली त्याला फोन करून बरंच सांगितलं, घेऊन जा घेऊन जा, पण एकदा विकलेला माल तो परत का घेईल ना. आणि तोपर्यंत आम्ही ती वापरत नव्हतो, ठेवूनच दिलेली होती. पण ते भैया खूपदा हो हो येतो येतो, गाडी आली की येईल असं म्हणून म्हणून त्यांनी शेवटी प्रतीक येऊन लागला. पण त्या भैयांनी काय त्यांचं बेड नेलं नाही, शेवटी प्रतीक वापरायला लागला. आणि वापरलेली वस्तू आता तो आलाही तरी आपण कशाला परत देऊ, नाही का. तर इथे मी धुतलेलं बेडशीट प्रतीकच्या बेडला लावते. आठवड्यातून एकदा मी घरातले सगळे बेडशीट, म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही ना, तर मी कॅलेंडरवर लिहून ठेवते. शक्यतो संडे वगैरे असतो तेव्हाच मी सगळे बेडशीट टॉवेल धुते. संडेला धुतलं म्हणजे कसं आपल्या लक्षात राहून जातं. आणि माझं प्रत्येक बेडशीट हे थोडं थोडंसं जळालेलं आहे. त्याचं कारण म्हणजे प्रशांतजी, ते जेव्हा इस्त्री करता कधी चुकून त्यांना एखादा शर्ट घालायचा आणि तो प्रेस झालेला नसला तर स्वतःच करतील असे, तर बाहेर जाता कपडे त्यांचे पण जाऊन ठेवता. आणि हा इथे भाज्या घेऊन आलेले प्रशांजी आणि प्रतीक, भोपळा, काकडी, आलं, त्याच्यानंतर लिंब. आणि प्रतीक बोलला, बाबरे भाज्या खूप महाग, एवढ्याशा भाज्या त्यांनी बऱ्याच महाग आणल्या, बरीच महागही आहे भाज्यांना. आणि प्रशांजींचा डाएट शेअर करा असं बऱ्याच मैत्रिणींचे मला कमेंट आले, तर मी नक्कीच त्यांचा डाएट तुमच्याबरोबर शेअर करेल. आणि जसं मी म्हटलं, प्रशांतजींनी 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 12 किलो वजन त्यांचं कमी झालेलं आहे. पण ऑलरेडी खूप होतं म्हणून एवढं जाणवत नाही आहे, परंतु हो 94 चं 82 झालेलं आहे. आणि हे बघा इकडं अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या जुड्या बांधलेल्या असतात. आणि ही मी एक तुम्हाला पालकचा बंच दाखवते ना, त्याच्यामध्ये 4-5 जुड्या करून एक बंच तयार झालेला आहे. अशा सगळ्याच पालेभाज्या अशा छोट्या छोट्या बांधलेल्या असतात. आणि प्रतीक मेथीची भाजी घेऊन आला आणि तो बोलला पण मला की मी उद्या मेथीचे पराठे खाणार आहे. आणि हे बघा, हे आहे प्रशांतजींचं डिनर. ते डिनरला खाणार आहे भेंडीची भाजी, जी की गावठी तुपामध्ये बनवली आहे. त्याच्याबरोबर एक बाउल ते खाणार आहे दही, जे की मी घरीच बनवलेलं दही आहे. आणि ही काकडी कट केलेली, तिच्यावर थोडंसं लाल तिखट आणि मीठ मी टाकून घेतलंय. आणि हे उपवासाचं प्रशांतजी कुठलं तरी पीठ घेऊन आले. आणि पहिल्यांदा मी असं फराळ बनवलं त्यांच्या आग्रहास्तव, कट्टू काटा असं काहीतरी. आणि डांगरची हिरवी मिरची घालून भाजी केली. आणि इथे आपले प्रशांतजी रेडी झाले. कुठे चाललोय प्रशांतजी आपण? आणि हो, 1-2 मैत्रिणींनी बोललं प्रशांतजी बारीक झाले, छान वाटत आहे से. थँक्यू थँक्यू. हॅलो करून थँक्यू. चला प्रतीक, हाय गाइस. आज इज पिंक कलर म्हणून मी पिंक कलर घातला, ग्रीन घातलंय बिकॉज माझ्याकडे पिंक नाही. आज पिंक आहे. किती माळ आहे आज? म्हणजे आज किती माळ आहे, म्हणजे घड बसून कितवा दिवस आहे आज? तर आम्ही आमच्या सोसायटीमध्ये जे देवीचा पांडाल आहे ना, तिथे चाललोय कालच्या सारखाच कार्यक्रम बघायला. 8:30 वाजले आणि आमचं म्हणजे रात्रीचं डिनर वगैरे सगळं झालं. आज जरा पाऊस पडला त्याच्यामुळे पाणी पाणी दिसत आहे. हा, हेवी पडला, हेवी पाऊस पडला असं प्रशांतजींचं म्हणणं आहे. घरामध्ये नाही जाणवत एवढं. तुम्हाला माहिती का, ह्या मंदिरामध्ये ना म्हणजे दिवसात ना असा तर जिकडच्या तिकडच्या पद्धती वेगळ्या आहे, पण ते देवाचं काहीतरी करताना पडदा लावून घेतात. आणि नेमकं मी 11:15 जाते ना गाईला पोळी द्यायला, ते पडदा लावलेला असतो देवाचा, मग ते जरा वेळात उघडता तर ते मधून मधून पडदे लावून घेतात देवाचं काहीतरी करता. काय माहिती त्यांना काय करता. ते छान वाटतंय. ऊ बाबरे, सगळं पाणी पाणी इथे. आणि इथे प्रोग्राम होते परंतु पावसामुळे सगळं पाणी पाणी झालंय. पुढे पण असेल ना कोरडं? हा, पुढे पण असेल कोरडं. आणि प्रशांतजींनी इथे त्यांच्या मम्मीला व्हिडिओ कॉल केला, म्हणजेच आमच्या आत्यांना. आणि ते सगळं दाखवत आहे, देवीची स्थापना कशी केलेली आहे, बिल्डिंग वगैरे सगळं दाखवत आहे. आणि आम्ही त्यांना बोललो ना, मा के बराबर कोई नाही असं सॉन्ग चालू होतं. प्रत्येक बोलला, गाणं ऐकून तुम्हाला आजीची आठवण झाली का, आईची आठवण झाली का? आमचे जे मुलं आहे प्रतीक करीना, माझ्या सासूबाईंना आई म्हणता आणि माझ्या आईला आजी म्हणता.
तर दोन्ही आजांना ते असं म्हणता. आणि हे बघा, इथून मी प्रतीक मला बोलला की छान येतो अँगल मम्मा, इथून तुझा फोटो काढतो. म्हणून मी प्रशांतजींच्या तिथे जाऊन उभी राहिली. आणि हे बघा प्रतीक. आणि आता आणि पाऊस खूप पडल्यामुळे जे ट्रेडिशनल प्रोग्राम आहे ते क्लब हाऊसमध्ये ठेवण्यात आलेले आहे. आम्ही आपल्या तिथेच बसलेलो होतो, मग एक भाऊ आले आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ट्रेडिशनल प्रोग्राम तिकडे ठेवण्यात आले असं, कारण हां कल्चरल प्रोग्राम. आणि ज्या इथल्या लेडीज आहेत त्या छान अशा मस्त सिल्कच्या साड्या घालून मस्तपैकी रेडी झाल्या आहे भातुकाम्मा. म्हणून आज इथे असतो एक प्रोग्राम. लास्ट इयर के भटुकम्मा लास्ट इयर मी भटुकम्माच्या दिवशी बरंच गरबा खेळला होता आणि तुमच्याबरोबर शेअर देखील केलं होतं. तर आता आम्ही क्लब हाऊसमध्ये जात आहोत प्रोग्राम बघण्यासाठी. छान सगळ्या महिला मस्त सिल्कच्या साड्या वगैरे घालून छान रेडी होऊन आल्या. आणि हे मध्ये जे फ्लावर्स ठेवलं आहे ना त्यालाच भतुकम्मा असं काहीतरी म्हणतात. सॉरी मी जर चुकीचं प्रनाउन्स करत असेल तर ते घरून बनवून आणतात असं फुलांचं आणि याची पूजा केली जाते. आणि हे फुलं आहे ना दुसऱ्या दिवशी जिथे पाणी आहे म्हणजे आपण म्हणतो ना नदीत वगैरे तिथे सोडलं जातं, तर सगळ्या बायांनी हे बनवून आणलं आहे. हे बघा किती छान छान मस्त मैत्रिणी तयार झालं आहे. आणि आज मला पहिल्यांदा दिसलं की अरे इतके लोकं आहेत बॉय इथे राहायला. तशी सोसायटी तर खूप मोठी आहे, तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की ऑलमोस्ट 6,500 फ्लॅट आहे इथे. परंतु कसं आता जो तो आपल्या आपल्या घरात असतं फ्लॅट सिस्टीमचं असंच असतं. पण जेव्हा असे काही प्रोग्राम होतात तेव्हाच मग आपल्या ओळखी पाळखी वगैरे कॉन्टॅक्ट फ्रेंड्स बनतात नाही का. परंतु सध्या तरी माझा मूड एवढा काही हे नाही त्याच्यामुळे, तरी पण मी हसत असते. बघितलं
होता का? प्रतीकसाठी आम्ही जेवण म्हणजेच प्रसाद रूपी जेवण घेऊन आलो. कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.